संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी जी आहे तर ती आता डोंगरगणहून नगर शहरामध्ये दाखल झालेली आहे आणि अनेक वारकरी असतील किंवा यासोबत येणारे भाविक जे आहेत तर ते वेगवेगळ्या पद्धतीनं आपली सेवा या दिंडीमध्ये देत असतात. अशाच पद्धतीनं एक वारकरी जे आहेत तर ते आळंदीवरून आलेले आहेत. खरं तर ते नाशिक ते पंढरपूर असे रांगोळीची सेवा ही देत असतात. त्र्यंबकेश्वरहून ही दिंडी जी निघालेली आहे त्याच्यासमोर ते रांगोळी काढत असतात. कुठून आलेला आहात आणि नेमकी काय सेवा? श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरचे श्री क्षेत्र पंढरपूरपर्यंत आम्ही ही रांगोळीची सेवा करत असतो. गेले 5 वर्षे मी सेवा करतोय. मी राहायला आळंदीला आहेत. ह्या 2 भगिनी नाशिकहून जॉईन झाल्यात आणि आम्ही ही परंपरा कायमस्वरूपी चालू ठेवतोय. साधारणतः तुम्ही रांगोळी जी आहे तर ती प्रत्येक ठिकाणी काढताय कशी कशी काढताय? 500 फुटापर्यंत 500 फूट ते 200 फुटापर्यंत आम्ही रांगोळी सेवा करत असतो. दरवर्षी नेमके भावना असतात नेमक्या या रांगोळी? आनंद. माझी मुलगी आळंदी पंढरपूर पालखीला असते. मी 9 वर्षे तिकडे सेवा केली. आता मी ह्या वर्षी 4-5 वर्षापासून इकडे सेवा करतोय. ही रांगोळीच्या कला भगवंताकडनं आम्हाला मिळालेली आहे. ती सेवा करत असतो आम्ही. एकंदरीत जर बघितलं तर वेगवेगळ्या पद्धतीनं वारकरी जे आहेत तर ते दिंडीची सेवा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर अशा पद्धतीनं रांगोळीची सेवा ही या वारकऱ्याच्या माध्यमातून देताना आपल्याला दिसत आहे. सुनील मोगळे, एबीपी माझा, अहमदनगर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.